नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तुमची सर्वांची जी डिमांड आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जो आहे तो ऑनलाईन होता. ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला पेपर भेटलेला नाही, पण तुमच्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी ते क्वेश्चन जे आहे ज्यांनी एक्झाम अटेंड केली होती त्यांनीच ते क्वेश्चन आम्हाला शेअर करून सांगितलेले आहे, तेच आपण येथे त्यानुसारच आपण घेत आहे. तरी तुम्हाला पेपर पॅटर्न कळण्याकरिता जो डेमो पेपर आहे त्याचं एक स्वरूप कसं असेल पेपराचं, तर त्याकरिता जो पेपर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन डाउनलोड करायचा आहे. आणि कोणाला जर डाउनलोड करण्यामध्ये अडचण असेल तर तेथे स्किप बटन असते, त्या स्किप बटनवरती क्लिक करायचं आहे 3 सेकंदानंतर, त्यानंतर ती डाउनलोड होते. बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत ती इंग्लिश PDF डाउनलोड करण्याकरिता. इंग्लिश ग्रामरचे जे प्रॅक्टिस क्वेश्चन आहेत ते पण तेथेच दिलेले आहे, त्याची लिंक पण तेथे पण तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. त्याची पण तेच प्रक्रिया आहे, त्यानंतर क्लिक केल्यानंतर लिंकवरती स्किप बटनवर प्रेस करायचं आहे. स्किप केल्यानंतर ते बटन ऑटोमॅटिक डाउनलोड होईल. तर ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता आजचा सेशन जे आहे ते स्पेलिंग इरर, म्हणजे जेही आपल्याला स्पेलिंग बघायला मिळतात तर काही शब्द असे असतात की त्यांचे स्पेलिंग जे आहे लवकर ओळखता येत नाही. पण यावरती एक्झाममध्ये हमखास एक क्वेश्चन दोन क्वेश्चन बघायलाच मिळतात प्रत्येक एक्झाममध्ये, त्यामुळे हे फार इम्पॉर्टंट आहेत. आणि मागील 10 वर्षातील जेवढेही इंग्लिशमधील इम्पॉर्टंट हे शब्द आहेत ते आपण या व्हिडिओच्या थ्रू डिस्कस करणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला यानंतर कुठलाही शब्द आला तर तो चुकायला नको. तर आपण त्याची एक मेथड आहे हे शब्द फाईंड करण्याची, की कसे ते करेक्ट असतील कसे ओळखायचे, तर तेच आपण इथे जाणून घेणार आहे की ते आपल्याला कसे ओळखता येतील. तर चला सुरुवात करूया. आपला जो पहिला शब्द आहे, आता यावरून तुम्हाला याचं गेस करायचं आहे की हा शब्द कसा कुठला आहे कसा आहे त्याचा अर्थ काय असेल. आता ऍक्विझिशन, आता ऍक्विझिशन हा शब्द आहे पण आपल्याला त्याचं स्पेलिंग माहिती नाही, पण त्याचा जर प्रोनाऊन्सिएशन जर माहिती असेल तर त्यावरून आपण गेस करू शकतो की त्याचं करेक्ट स्पेलिंग काय असू शकते. आता ऍक्विझिशन म्हणजे ताब्यात घेणे, आपल्याकडे घेणे. हा, तर त्याचा आता स्पेलिंग बघू आपण कसं बरोबर करेक्ट करता येईल आपल्याला. तर ऍक्विझिशन, झिशन, झिशन आला शेवटी म्हणजेच SSION हे येत नाही, लक्षात ठेवायचं आहे. SSION येत नाही म्हणून हा चुकीचा आहे. बी नंबरचा ऑप्शन चेक करू आपण. ऍक्वियू आहे येथे, ऍक्विझिशन होऊ शकत नाही असं फाइंड करायचं आहे तुम्हाला. सी नंबरचा ऑप्शन बघू. ऍक्विझिशन, ऍक्विझिशन, आता इथे शन, शनचं TION बरोबर आहे, झीचं SI बरोबर आहे, ऍक्विचं हे पण स्पेलिंग बरोबरच आहे, म्हणून यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की येथे हे सी नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. तर 4 नंबरचा ऑप्शन जो आहे डी नंबरचा, आता ऍक्वी हे बरोबर आहे, आता SE आहे, ऍक्विझिशन TION बरोबर आहे पण झेशन हे चुकीचं आहे, म्हणून हा ऑप्शन चुकीचा आहे. करेक्ट ऑप्शन सी आहे, म्हणून तो आपण घेतलेला आहे. समजलाय तुम्हाला थोडक्यात तर कसं फाइंड करायचं आहे. तर नेक्स्ट बघू, याचा अर्थ काय होतो, ताब्यात घेणे. नेक्स्ट वर्ड आहे ऍकोमोडेट. आता ऍकोमोडेट शब्द, आता स्पेलिंग सर्वांचे जवळजवळ आपल्याला जर प्रोनाऊन्सिएशन जर केलं त्याचं सर्वांचं तर व्यवस्थितच निघते, जेणेकरून काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होऊ शकते. तर ऍकोमोडेट व्यवस्थित स्पेलिंग आहे, पण ते बरोबर आहे का ते बघायचं आहे. तर आपण एक एक करून त्याचं स्पेलिंग कसं फाइंड करता येते ते बघू. आता ऍकोमोडेट म्हणजे काय, सर्वात आधी ते ऍकोमोडेट म्हणजे राहण्याची एक सुविधा करून दिलेली असेल किंवा मग राहण्याची व्यवस्था. निवारा वगैरे. ऍकोमोडेट, ऍकोमोडेट, ऍक म्हणजे AC पहिले आलं त्यात, ऍक मध्ये A आणि C चा पण उच्चार आहे. ऍको, त्यानंतर को,
एकोम, यामध्ये मच आपण उच्चार येतो म्हणून एकोम हे लक्षात घ्या तुम्ही, एकोम. तर आपल्याला येथे एकोमोडेट, पण येथे एको काय सांगितलं तुम्हाला, ए सी एक को म्हणजेच काय यायला पाहिजे, ए डबल सी ओ यायला पाहिजे. येथे आहे का? नाही, चुकीचं आहे. नेक्स्ट बघू आपण बी, ए डबल सी बरोबर आहे, ए सी म्हणजे एक को एकोम मोडेट एम ओ डी ए टी बरोबर आहे, ए सी सी ओ एम एकोमोडेट बी ऑप्शन करेक्ट आहे. याचा तिसरा बघू आपण का नाही ते. आता एको ए डबल सी नाहीच त्यात आणि डबल एम पण नाही, हे ते चुकीचं आहे. पाहल्या पाहल्या तुम्हाला समजेल की तेथे त्यामध्ये कुठे इरर आहे. तर हे जे वर्ड आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, हे फार इम्पॉर्टंट आहे मेगा भरतीसाठी, येणाऱ्या एक्झामसाठी आणि इथे या समोर ज्याही तुम्ही एक्झाम द्याल त्याकरिता फार महत्वाचे आहेत. चार नंबरचं आहे. आता इथे ए डबल सी आहे, एको एकोम कोम पण आहे, एक पण आहे, पण डबल एम नाही, मोडेटसाठी डबल एम नाही, म्हणून हे पण चुकीचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे ऍडव्हर्टाईज. आता हा प्रश्न, हा शब्द जो आहे हा सर्वांशी निगडीत आहे, सर्वांना माहिती आहे. ऍडव्हर्टाईज म्हणजे प्रचार करणे. ऍडव्हर्टाईजचं स्पेलिंग परफेक्टली, आता एक्झाम मध्ये हा प्रश्न दोन मार्काचा जर आला तर मुलं एक एक मार्काकरिता एका मार्कांनी त्यांचा जो सिलेक्शन आहे ते राहते. तर हे असे काही शब्द आहेत ते तुमचं सिलेक्शन एका मार्कांनी एका एक मार्कांनी तुमचं स्कोर वाढवू शकतात. तर हे तुम्हाला काळजीपूर्वक करायचे आहे. तर ऍडव्हर्टाईज याकरिता आपण बघू कुठलं बरोबर आहे. तर ऍड वर टाईज, टाईजचं स्पेलिंग काय आहे, टी आय एस ई बरोबर आहे. येथे काय आहे, टी आय सी ई चुकीचं आहे, प्रोनाऊन्सिएशनच होत नाही. टी आय एस ई बघायचं आहे आपल्याला टाईजचं स्पेलिंग. बी नंबरचा ऑप्शन आहे ऍडव्हर्टाईज. आता टी आय ई एस ऍडव्हर्टाईज टा ई ज, आता जर तुम्ही बघितलं तर याचं प्रोनाऊन्सिएशन पण करेक्ट आहे, पण ऍक्च्युअली ते टाईजचं स्पेलिंग जे आहे टी आय एस ई आहे, ई एस नाही, म्हणून हे ई एस जे आहे चुकीचं आहे. थर्ड नंबरचा ऑप्शन आहे ऍडव्हर्टाईज. बघा आता ऍड व्ही आर ई आहे, आपल्याला काय पाहिजे, व्हीई आर चुकीचं आहे. चार नंबरचा ऑप्शन ऍडव्हर्टाईज, ए डी व्हीई आर टी आय एस ई करेक्ट स्पेलिंग आहे, म्हणून हे करेक्ट आहे. तर बघा, तर हे तुम्ही शब्द नोट डाऊन करा, फार महत्वाचे आहे. त्यानंतरचे वर्ड आहेत ब्युरोक्रेसी. ब्युरोक्रेसी म्हणजेच नोकरशाही, नोकरशाही करणे. आता ब्युरोक्रेसी, आता हे प्रोनाऊन्सिएशन आणि स्पेलिंग पण मोठा आहे, लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे की ते कसं सॉल्व्ह करायचं आहे. आता ब्युरोक्रेसी, आता हा यू जो आहे यामध्ये हा ओचं प्रोनाऊन्सिएशन करतो बरोबर आहे, ब्युरोक्रेसी. क्रॅसी, क्रॅसीचं स्पेलिंग काय आहे, सी आर ए सी वाय, इथे काय आहे, सी आय ई. आधी शेवटचं बघायचं, शेवटचं स्पेलिंग तुम्हाला जर काढता आलं तर अजून सोपं होईल, म्हणजे आता हे हा ऑप्शन तर कटला, क्रॅसी म्हणजे शेवटचं जे स्पेलिंग आहे ते मिस्टेक आहे. आता यामध्ये पण बघायचं दुसरं कुठलं आहे का, तर यामध्ये पण सी आय ई आहे, हे बघायचं काम नाही, त्यामुळे हे पण चुकीचं आहे. यावरून आपण गेस करू शकतो, 10 सेकंदामध्ये तुम्ही हे आन्सर करू शकता, फक्त तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तर ती प्रॅक्टिस मी तुमची करून घेईल. पूर्ण जे इंग्लिशमधले आतापर्यंत 10 वर्षामधील मागील जे प्रश्न आहेत, सर्व एक्झाममध्ये आलेले रिपीटेड क्वेश्चन,
ते आपण इथे कव्हर तुमचे करणार आहे. हां, तर त्यानंतर ऑप्शन बी ब्यू रिओ बरोबर आहे, बीयू बरोबर आहे, क्रॅसी पण बरोबर आहे, करेक्ट आहे बी नंबरचा ऑप्शन. सी नंबरचा का नाही ते बघू आपण. तर बीई बीई येणारच नाही, बिलकुलच येणार नाही, ई येणारच नाही. ब्युरी बीयू ब्यू ब्युरी यो कॅसी आपल्याला याच्या प्रोनाऊन्सिएशन मध्येच कळेल की ई यामध्ये येणार नाही, त्यामुळे हा सी ऑप्शन पण चुकीचा आहे. नेक्स्ट स्पेलिंग आहे बेनिफिशियरी. बेनिफिशियरी म्हणजे लाभार्थी. लाभार्थी आता बेनिफिशियरी, शिअरीचं स्पेलिंग काय आहे, सी आय ए आर वाय. आता बेनी आपण त्याचं बेनिफिशियरी म्हणतो, पण ऍक्च्युअली त्याचं प्रोनाऊन्सिएशन जर स्टँडर्ड इंग्लिशनुसार जर तुम्ही पकडलं तर बेनिफिशियरी होते. बेनिफिशियरी बीई एन ई बेनिफिशियरी. हे येथे काय आहे, एन आय आहे, चुकीचं आहे. आय नकोय आपल्याला, बे ने एन ई पाहिजे. बी ऑप्शन मध्ये बघू, बेने आहे, फी शिअरी. आता शिअरीचं स्पेलिंग काय आहे, सी आय ए आर वाय, येथे सीई ए आर वाय आहे, म्हणून चुकीचं आहे. सी नंबरचा ऑप्शन बघू, बेने बरोबर आहे, फिशी बरोबर आहे, अरी बरोबर आहे, बेनिफिशियरी करेक्ट ऑप्शन आहे सी. डी का नाही, बेने बरोबर आहे, डबल एफ आहे, यामध्ये डबल एफ येणार नाही. बेनिफी फीचा उच्चार जो आहे तो सिंगुलरच आहे ना, म्हणून इथे आपण एकच एफ घेतलेला आहे, हा एकच एक बरोबर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बिस्क्यूट. बिस्किट जे तुम्हाला आपण म्हणतो सोन्याचं बिस्किट किंवा खायाचं बिस्किट, आपल्याकडे असेल सोन्याचं बिस्किट सर्वांकडे, तर त्याचं स्पेलिंग काय आहे. तर हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे, बघा तर मजेशीर प्रश्न आहे. सर्वांचं कन्फ्युजन या स्पेलिंग मध्ये राहते की याचं नेमकं स्पेलिंग आहे कोणतं. तर बिस्किट बरोबरच आहे, प्रोनाऊन्सिएशन नुसार जर स्पेलिंग पकडलं तर बरोबरच आहे हे, पण ऍक्च्युअली ते बरोबर आहे का ते बघायचं आहे. तर ए नंबरचा ऑप्शन आहे बिस्क्यूट. आता बिस्क्यूट चुकीचं आहे, सी आय यू आय टी बिस्क्यूट हे स्पेलिंगच नाही. बिस्किट आता हे आपण आपल्या सोयीनुसार म्हणतो बिस्किट, पण त्याचं ऍक्च्युअली स्टँडर्ड इंग्लिशनुसार बिस्क्यूट असं प्रोनाऊन्सिएशन आहे, म्हणून येथे हा ऑप्शन पण चुकीचा आहे. आता बिस्किट, बिस्किट हे आपल्या सोयीनुसारच आपण म्हणतो बिस्किट, पण हे पण चुकीचं आहे. त्याचं ऍक्च्युअल जे बरोबर जे आहे स्पेलिंग ते बिस्क्यूट आहे, बी आय एस सी यू आय टी बिस्क्यूट. हे असे तुम्हाला फाइंड करायचे आहे की नेमके कुठले त्याचं स्पेलिंग जे आहे ते कुठलं करेक्ट आहे, तर हे तुम्ही नोट डाऊन करा. हा तर समोरचा शब्द आहे आपला कॉमेमोरेट. तर कॉमेमोरेट म्हणजे काय, कॉमेमोरेट म्हणजे स्मारक. एखाद्या थोर पुरुषाच्या जर स्मरणात एखादं स्मारक जर बनवलेलं असेल तर त्याला म्हणतात कॉमेमोरेट. बघितलं असेल तुम्ही आतापर्यंत खूप स्मारक. तर कॉमेमोरेट फार इंटरेस्टिंग आहे आणि आतापर्यंत बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलेला आहे प्रश्न, बघा तर कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर कॉम त्या शब्दाला तोडत तोडत न्यायचं आहे, तुटक तुटक म्हणजे त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला करेक्ट ओळखायचं आहे. कॉम मे आता हा एम जो आहे हा एम येथे एक्स्ट्रा झाला आहे, या एमचा या वर्डमध्ये कुठेही प्रोनाऊन्सिएशन करतानाही त्याचा उल्लेख येत नाही. कॉमेमोरेट कॉम मे मोरेट कॉम मे मोरेट म्हणून हा एम एक्स्ट्रा झालेला आहे, म्हणून चुकीचा आहे. बी नंबरचा ऑप्शन चेक करू कॉम. आता कॉमच्या नंतर कॉमेमोरेट चुकीचं आहे, प्रोनाऊन्सिएशन करता वेळेसच आपल्याला लक्षात येईल, येथे एम एकच असल्यामुळे त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपल्याला व्यवस्थित निघत नाही, चुकीचं आहे.
ऑप्शन नंबर सी कॉम मे मोरेट करेक्ट स्पेलिंग आहे सी नंबरचा ऑप्शन कॉम मे मोरेट. तर बघा मे कॉम मे मोरेट बरोबर आहे. डी नंबरचा ऑप्शन कॉम कॉमे डबल एम नाहीच कॉमे मोरेट होऊच शकत नाही चुकीचं आहे. आता कोनो ईश्वर समोरचा शब्द आहे आपला कोनो ईश्वर कोनो ईश्वर कोनो ईश्वर म्हणजे ज्ञानी. एखादा जर व्यक्ती ज्ञानी असेल जसे आपण ज्ञानी आहात. आता एखादा जर व्यक्ती ज्ञानी असेल तर त्याकरता आपण कोनो ईश्वर वापरतो. कोनो ईश्वरचं स्पेलिंग काय आहे कोण नो कोण ईश्वर. आता ईश्वर इशू इशूचं स्पेलिंग काय आय डबल एस यू ई बरोबर आहे. ईश्वर यामध्ये उच्चार येतो त्यामुळे येथे हे स्पेलिंग यायला पाहिजे आहे का आय आहे का इथे नाही चुकीचं आहे. नेक्स्ट बघू आपण डी ऑप्शन कोण नो नो बरोबर आहे कोण पण बरोबर आहे पण ईश्वर जो आहे हा आपल्याला येथे बघायला मिळणार नाही चुकीचं आहे. कोण नो ईश्वर बरोबर आहे कोण नो ईश्वर करेक्ट स्पेलिंग आहे सी नंबरचा. डी का बरोबर नाही बघू आपण कोण नो यामध्ये पण ईश्वर चुकीचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होते यामध्ये करेक्ट स्पेलिंग कसं ओळखायचं ते बघून घ्या आणि यानंतर तुम्हाला या वर्डमध्ये कुठेही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. नेक्स्ट आपला करस्पॉन्डंट. करस्पॉन्डंट म्हणजे संवाददाता जो बातमीदार एखादा न्यूज चॅनल बघताना बातमीदार जो असतो त्याला आपण करस्पॉन्डंट म्हणतो. तो न्यूज पोहोचवतो आपल्यापर्यंत. कोणो ईश्वर म्हणजे ज्ञानी कॉमेमोरेट म्हणजे स्मारक तर करस्पॉन्डंट करेस्पॉन्डंट तर पॉन्डंट डेंट डेंटचं स्पेलिंग काय आहे डीई एन टी तर कर रे करेस्पॉन्डंट तर आपण जेव्हा त्याचं प्रोनाऊन्सिएशन करतो तेव्हा डंट म्हणतो पण ते ऍक्च्युअली स्टँडर्ड इंग्लिशनुसार जर तुम्ही अमेरिकन इंग्लिशनुसार जर त्याचं प्रोनाऊन्सिएशन केलं करेस्पॉन्डंट असं होते म्हणून हे चुकीचं आहे. करेस्पेंडंट पीई एन आहे पीओ एन पाहिजे चुकीचं आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे सी ऑप्शन करेस्पॉन्डंट बरोबर आहे सी ऑप्शन करेस्पॉन्डंट. चार नंबरचं कोरो कोरोस्पॉन्ड आर ओ आहे चुकीचं आहे म्हणून या सी ऑप्शन करेक्ट आहे. आता यानंतर हे तुम्ही लिहिले आहेत का यानंतर आपल्याला एक शब्द बघायचा आहे तो तुम्हाला करायचा आहे त्यातला कुठला करेक्ट आहे ते ओळखायचं आहे तुम्हाला आणि कमेंट करायचं आहे कमेंट करून सांगायचं आहे. आता त्यानंतरचा शब्द आहे होमवर्कसाठी आहे सिमेट्री. सिमेट्री हा जो शब्द आहे याचं प्रोनाऊन्सिएशन मी तुम्हाला सांगतो सिमेट्री. सिमेट्री म्हणजे स्मशान स्मशानभूमी असते कब्रिस्तान जेथे माणसाला तुम्हाला माहितच असेल. तर याचं तुम्हाला करेक्ट स्पेलिंग कुठलं आहे ए बी सी डी चारपैकी ते सांगायचं आहे त्यामुळे तुमची पण प्रॅक्टिस होईल. फक्त गुगल सर्च करायचं नाही त्याआधीच आन्सर करायचं आहे. तर असेच आता आपण या इंग्लिश स्पेलिंगसारखे आणखी जे काही शब्द आहेत तुमचे फ्रेज आहेत इडम आहेत एंटरनम्स आहेत सिनोनम्स आहेत हे सर्व आपण एक एक करून ग्रामर सोबत सोबत हे पण घेणार आहे म्हणजे जेणेकरून तुमचा अभ्यास ओव्हरऑल पूर्ण कम्प्लीट व्हायला पाहिजे. इंग्लिशमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कव्हर करायचे आहे. तर व्हिडिओ आपले जसे कम्प्लीट होतील तसे आपण करू. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट कन्सेप्टमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर जरूर लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांपर्यंत. हे शब्द फार महत्त्वाचे आहेत ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करू.